वास्तव महाराष्ट्राचं? बिलकुल नाही। जर यांनी सत्तेचा गैरवापर करून किंवा स्वतः लोकप्रतिनिधी असल्याचा गैरफायदा घेऊन जर मला तुरुंगात टाकायचं त्या ठिकाणी यांचं प्लॅनिंग शिजलं आणि ते सक्सेस झालं, मी तुरुंगात गेलो, तर मी तुरुंगातून लोकसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरीन। परंतु शेतकऱ्यांसाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी रस्त्यावरची लढाई तर लढणारच आहे, पण राजकीय परिवर्तनाची लढाई सुद्धा आम्ही लढणार आहोत। तुरुंगातून लढू पण लढू। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।